हेलो, वेलकम टू जस्ट फॉर हार्ट्स। मी तेजश्री वडगावकर हर स्टोरीच्या आजच्या एपिसोड मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण एका मल्टी टॅलेंटेड मैत्रिणीसोबत गप्पा मारणार आहोत, कारण ती ॲडव्होकेट आहे, ती लॉ कॉलेजमध्ये विजिटिंग फॅकल्टी आहे, ती ॲक्ट्रेस आहे आणि ती लेखिका सुद्धा आहे। तर आज नक्की त्यांच्यासोबत गप्पा मारताना आपल्याला खूप मजा येणार आहे, कारण ह्या एवढं सगळं मल्टी टॅलेंट आहे त्याच्याबद्दल जाणून घेताना तुम्हाला आणि मला सगळ्यांनाच आवडणार आहे। तर त्या गेली 6 वर्ष हायकोर्ट मध्ये सध्या आता प्रॅक्टिस करताय आणि विजिटिंग फॅकल्टी म्हणून गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई मध्ये असोसिएटेड आहे। आणि लेखिकेबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी एशियन फाउंडेशन फॉर फिलॉन्थ्रॉफी लंडन या ह्याच्यासाठी त्या लेख लिहिता आणि त्या आपल्या सर्वांबरोबर अतिशय कनेक्टेड आहेत, कारण त्यांनी अनेक चित्रपटात एक खूप छान भूमिका त्यांची मांडली आहे आणि त्यांचे त्यांचं कनेक्ट आपल्या बरोबर त्याच्यामुळे झालेलं आहे। आणि एकच मी गोष्ट सांगितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपल्यासोबत आज कोण आहे। तर सध्या त्या भाडीपामधून कदम काकू म्हणून आपल्या सगळ्यांशी कनेक्टेड आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे कदम काकूंचे व्हिडिओ बघताना आपल्याला सगळ्यांना म्हणजे तरुण असू दे किंवा लहान मुलं असू दे ते एकदम कनेक्ट होतात। आणि कारण आपल्यासारख्या जनरेशनला आपलं लहानपण आठवतं, आपण आई बरोबर कसे कनेक्ट होतो, मग ते त्यांचा दिवाळीचा व्हिडिओ असू दे, साफसफाई बद्दल असू दे, किंवा लहान मुलांनाही ते खूप लवकर कनेक्टेड होतात। त्यामुळे आपण आज स्वागत करूया सविता प्रभुणे यांचं। सविता नमस्कार। नमस्कार, वेलकम टू जस्ट फॉर हार्ट। थँक्यू व्हेरी मच। जस्ट फॉर हार्ट आणि तेजश्री वडगावकर दोघींची मी खूप आभारी आहे। आणि जसं की मी म्हटलं की तू एक ऍडव्होकेट आहेस, तू टीचर सुद्धा आहे, कारण तू विजिटिंग फॅकल्टी म्हणून लॉ कॉलेजच्या स्टुडंट्सला शिकवतीये, मार्गदर्शन देते, आणि त्याचबरोबरीने ऍक्ट्रेस आणि लेखिका, हे एवढं सगळं तू एकत्र मॅनेज करते। फर्स्ट ऑफ ऑल हॅट्स ऑफ टू यू। आणि सर्वात प्रथम मला जाणून घ्यायला आवडेल की सविता एक वकील का सविता एक ऍक्टर का सविता एक रायटर, ह्यामध्ये तू स्वतःला कशी गवसत गेलीस, कुठली गोष्ट पहिल्यांदी तुला लक्षात आली? मला असं वाटतं की सविता एक ऍक्टर ही पहिली गोष्ट मला गवसली। आय वॉज व्हेरी स्मॉल, मी साधारणपणे तिसरीत वगैरे असेल तेव्हा मी एक मोनो ऍक्ट पाहिलेला होता एका मैत्रिणीचा आणि ते मला इतकं कनेक्ट झालं पटकन आणि मी तसाच्या तसा तो केला माझ्या शाळेमध्ये आणि त्याला खूप वाहवा मिळाली मला। पण दॅट वॉज समथिंग आय थॉट आय डिड इट व्हेरी एफर्टलेसली। त्यामुळे सविता ॲज अन ॲक्टर ही पहिली मला गवसली। त्यानंतर मला सविता ॲज अ वकील गवसली, कारण मी वक्तृत्व स्पर्धा आणि ह्याच्यात वादविवाद स्पर्धांमध्ये खूप भाग घ्यायचे, मुद्देसूद मांडणी करणं, एखाद्या गोष्टीचा अभ्यास करणं, या सगळ्या गोष्टींचाच वकिलीमध्ये अंतर्भाव होतो आणि माझ्या वडिलांबरोबर मी अनेक वाद घालायचे, तर तिथे मला सविता ॲज अ लॉयर गवसली। आणि त्या लॉ एक्सपिरियन्सेसमधून ज्या क्लायंट्स जे क्लायंट्स भेटले किंवा काही अनुभव आले मला, ते सगळे मी पेन डाऊन केलेले होते आणि त्याच्यातनं मला सविता ॲज अ रायटर भेटली असं मला वाटतं। ओके, पण हे पेन डाऊन करावं असं तुला का वाटलं, म्हणजे कशामुळे वाटलं? सहजासहजी असं पेन डाऊन केलं जात नाही। बरोबर आहे। माझी एक क्लायंट होती, तिचं नाव आहे झिंगाबाई आणि तिची केस मी आणि माझे वडील चालवत होतो, तर तिची गोष्ट मी माझ्या एका मैत्रिणीला सांगायचे, अमृता बहुलेकर माझ्या मैत्रिणीचं नाव आणि ती खूप माझी जवळची मैत्रीण आहे आणि ती स्वतः रायटिंग वर्कशॉप्स करायची, म्हणजे पार्टिसिपेट करायची त्याच्यामध्ये आणि तिला लक्षात यायचं की काय लिहिलं पाहिजे किंवा काय लोकांपर्यंत पोचलं पाहिजे। तर ती इतकी हट्ट धरायला लागली माझ्या मागे
की तू हे लिहिस. आणि माझी खूप जवळची मैत्रीण होती, तर एके पॉइंटला ती मला असं म्हणाली की तू जर हे लिहिलं नाहीस तर मी तुझ्याशी बोलणारच नाही. आता तू मला फोन हे लिहिल्यावरच करायचा. मग मी ते लिहिलं आणि लिहिल्यानंतर आमच्याकडे अंतर्नाद यायचं, तर अंतर्नादला मी खूप प्रश्न पाठवले, तुम्ही छापता का, त्याचे पैसे देता का, त्याची कॉपीराईटचं काय, मग त्यानंतर पुनर्मुद्रणाचं काय, मग नाही आवडलं तर तुम्ही मूळ लेख परत करता का वगैरे, असे मी अगदी बाळबोध नाही प्रश्न जे असतात पहिला कथा लिहिल्यानंतरचे तसे मी त्यांना विचारले. पण भानू काळे त्याचे संपादक होते, भानू काळे यांनी मला फोन केला आणि मला म्हणाले मला फार आवडलंय तुमचं लिखाण आणि मी ते छापतो. आणि त्यानंतर मी अनेक कथा किंवा अनेक अशा मला मनाला भिडलेल्या गोष्टी अंतर्नाद मध्ये छापल्या. सो आय फील की या सगळ्याचं श्रेय माझ्या त्या मैत्रिणीला जातो जिने मला उद्युक्त केलं की तू ते लिही आणि लिहिलं नाहीस तर माझ्याशी बोलू नकोस. बरोबर. नाही, अशा चांगल्या गोष्टीसाठी हट्ट करणाऱ्या मैत्रिणी आय गेस प्रत्येकीला पाहिजे. म्हणजे मग ते एक प्रोत्साहन आपल्याला मिळतं सुरुवातीला, ते महत्त्वाचं असतं आय गेस कुठल्याही गोष्टीची आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा. तर जसं की तू क्रम सांगितला की आधी तू ऍक्ट्रेस, मग वकील आणि मग नंतर रायटर, हे सगळं जेव्हा होत होतं त्याचबरोबरीने तू तीन गावांमधनं हा सगळा प्रवास तुझा घडलेला आहे, राईट? आधी बारामती, मग पुणे आणि मग मुंबई. तर ह्या प्रत्येक गावांनी सविताला असं काय दिलंय की ज्याच्यामुळे आज तुझं जे टॅलेंट आहे ते तू शोधू शकलीस आणि त्या हिशोबाने मार्गक्रमण करू शकतेस? मला असं वाटतं की बारामतीने मला खूप वैविध्य दिलं. म्हणजे अनेक जाती धर्मातली, अनेक स्तरातली माणसं मला दिसली तिथे. माझा ह्युमन डेटा जो आहे तो खूप समृद्ध झाला बारामतीमुळे. आणि पुण्याने मला सांस्कृतिक समृद्धी दिली, म्हणजे ज्ञान दिलं, सांस्कृतिक समृद्धी दिली. आणि म्हणजे खूप स्पर्धा केल्या मी तिथे, खूप छान छान मित्रमैत्रिणी झाले माझे, अनेक गोष्टी केल्या, म्हणजे रेकॉर्डिंगपासनं, फिल्म शूट्सपासनं, अभ्यासापासनं, वादविवाद वक्तृत्व स्पर्धांपासनं, खूप सांस्कृतिकरित्या मी समृद्ध झाले तिथे. आणि मुंबईने मला असं वाटतंय की मला ऍक्सेप्टन्स दिला. म्हणजे वकील म्हणून सुद्धा मी काही लोकांना ऍक्सेप्ट झाले जी मी बारामतीत मे बी झालेली नव्हते, बिकॉज मी माझ्या वडिलांबरोबर काम करत होते. आणि अभिनेत्री म्हणून मी होते, पण मुंबईत आल्यानंतर मी अनेक अनेक गोष्टी केल्या, म्हणजे अभिनय क्षेत्रात अनेक गोष्टी, अनेक सिरियल्स, अनेक फिल्म्स, अनेक हे अशा केल्या, त्यामुळे मला मुंबईने ऍक्सेप्टन्स दिला असं मला वाटतं. सो आय एम थँकफुल टू ऑल द towns kiwa cities I have been at, they have made me. Right. Nahi jevadha apan manasan madhe firto, vegvegi gaava hinto, tevadhi manasa tyancha swabhav, tyancha vagna bolna bhasha hi shaili aplyala kalte. Ani tu mhanla sarkha barobar ahe ki pratyek gaav kiwa aplya aajubajula honari pratyek gosht hi aplyala nakkis ghadvat aste. आणि जसं की आता ऍक्टर म्हणून तुला तर तू गवसलीच होती, पण ह्याची सुरुवात कशी झाली की कुठल्या पॉइंटला तुला लक्षात आलं की आता इथनं पुढे हे मी कॅरी फॉरवर्ड केलं पाहिजे किंवा ते स्किल मी अजून डेव्हलप केलं पाहिजे? दोन तीन घटना आहेत. एक म्हणजे माझा एक संवाद झाला होता माझ्या आईच्या आत्याबरोबर. ती नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये लायब्रेरियन होती अल्काझीनच्या काळात. आणि मी तिला म्हणलं होतं की मला या क्षेत्रामध्ये खूप रुची आहे, तर तिने मला काही टिप्स दिल्या होत्या की काय लागतं या क्षेत्रामध्ये यायला. एकतर तुम्हाला खूप वाचन असावं लागतं, खूप ऑब्झर्वेशन असावं लागतं, आणि तुम्हाला आयुष्य तुम्ही जगला पाहिजे. म्हणजे प्रत्येक आलेला प्रसंग हा तुम्ही अनुभवलाच पाहिजे.
जर तो तुम्ही अनुभवलात, तो तुम्ही हेड ऑन घेतलात, तर तो प्रसंग तुम्हाला पोर्ट्रे करता येतो. हा एक संवाद मला असं वाटतं तिच्याबरोबर. मी खूप लहान होते, माझ्या लेवलला मला कितपत कळलं तेव्हा हे मला आत्ता सांगता येणार नाही, पण मला असं लक्षात आलं की हा हे 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 करायला पाहिजे आणि ह्याच्यातलं काय 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 आपण करतो. त्यानंतर आता म्हणजे हे मी तिला सांगितलं मला आवडतं, पण हे आवड कुठनं आली किंवा, तर एक मी म्हणलं तसं तो एक मोनो ऍक्ट होता आणि दोन फिल्म्स मी पाहिल्या होत्या. त्या दोन फिल्म्समुळे मला असं वाटलं की नाही मी म्हणजे ही बाई आहे ना, ही मी आहे असं मला झालं. एक म्हणजे अनिता कवर यांची थोडासा रुमानी हो जाए, अमोल आणि चित्रा पालेकर यांनी दिग्दर्शित केलेली आणि अनिता कवर यांनी अभिनीत केलेली फिल्म थोडासा रुमानी हो जाए. आणि दुसरी म्हणजे नाटक भक्ती बर्वे इनामदार यांचं, ती फुलराणी मी पाहिलं होतं. मला आई घेऊन गेली होती, मी खूप लहान होते. आणि तिसरी अजून एक फिल्म होती, ती कळण्याचं मला म्हणजे तेवढं माझं वय नव्हतं, तर ती म्हणजे पंचवटी, मिस चमको यांची, म्हणजे दीप्ती नवल यांची पंचवटी नावाची फिल्म आहे. विषय खूप गंभीर आहे त्याचा, पण माझी आई ती मला घेऊन बसलेली होती बघायला. आणि मला असं झालं की किती तन्मय त्यांनी ही बाई बोलतीये, जे काय बोलतीये ते भोगतीये, जे काय भोगतीये ते. या सगळ्या गोष्टीमुळे मला असं झालं की नाही, आय थिंक की आय शुड एक्सप्लोअर दिस. आणि मग सगळं एका समांतर स्पेस मध्ये तू हे कसं पुढे नेलं, म्हणजे लहान होताना तुला, लहानाचं मोठं होताना तुला गवसत गेलं की तुझ्यामध्ये एक ऍक्टिंगची जे काही तुझा इंटरेस्ट आहे बेसिकली ऍक्टिंग मध्ये, आणि मग त्याचबरोबर एक जनरली घरी वातावरण असतं की नाही बेसिक शिक्षण हे मस्टच आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला जो काही आपला इंटरेस्ट आहे तो डेव्हलप करायचा. तर मग हा बॅलन्स तू कसा मेंटेन करत गेलीस? ऍक्च्युली सांगायचं तर मी लहानपणापासून नाटक करत होते. बी ए पर्यंत मी नाटक केलं, पुरुषोत्तम करंडक पण केलं. त्यानंतर ऍट अ पॉइंट मला असं झालं की आता एम ए करावं का आता वकिली म्हणजे लॉ कॉलेजमध्ये जावं. माझे वडीलही वकील होते, पण हे सगळं करत असताना तिसरीत असताना मला असं वाटलं होतं की नाही आपण वकील आहोत. म्हणजे हा डायलमा अनेक जणांना अनेक वर्ष असतो, तो मला अजूनही आहे असं मला वाटतं की आपण नक्की वकील आहोत का आपण अभिनेते आहोत, अभिनेत्री आहोत, अभिनेते आहोत. तर ते दोन्ही पॅरललच होते माझ्यासाठी. पण माझ्यासाठी एक गोष्ट अशी होती की लॉ कॉलेजला जायचं आणि तिथे पण आपल्याला पुरुषोत्तम करायला मिळेल, म्हणजे नाटक करायला मिळेल. म्हणून मी पहिल्या वर्षी ऍडमिशन घेतली, मी पुरुषोत्तम केलं आणि त्यानंतर मला असं लक्षात आलं की लॉ ही काही अशी गोष्ट नाहीये की नाटक केलं आणि आता आपण लॉचा अभ्यास करूया आणि त्याच्यात पास होता येईल. इट इज नॉट सो इझी, इट इज डिफिकल्ट. मग माझ्या वडिलांनी मला खूप सिरियसली प्रश्न विचारला की तुला नक्की काय करायचं, तुला जर वकिली करायची असली तर तू निदान त्याचा अभ्यास तरी नीट कर, पुढे जाऊन तू वकील होशील म्हणजे वकिली करशील न करशील हा पुढचा चॉईस आहे, पण आता तू ते घेतलंयस तर तू ते नीट पूर्ण तरी कर. आणि मग मी सगळं नाटक बिटक सोडून मी अगदी फोकस्ड ह्यानी अभ्यास करायला लागलो. मला चांगले मार्कही मिळाले आणि मी हे काय पास आउट झाले. पण मराठी नाटकांना जशी परंपरा आहे की अनेक लोकांनी बँका सांभाळून नाटकं केलेली आहेत, अनेक त्यांचे नोकरीधंदे सांभाळून त्यांनी हे केलेलं आहे, मराठी चित्रसृष्टी काय किंवा मराठी नाट्यसृष्टी काय, याच्यात अशी अनेक उदाहरणं आहेत. तर मला असं वाटलं की हा आपला छंद मरता कामा नये, आपण काही ना काहीतरी करू. आता याच्यात प्रसिद्धी मिळेल का नाही हे मला माहिती नाही, कारण मी 9 वर्ष बारामतीत होते, छोटी छोटी कामं करत होते, मी नाटकं करत होते, अशी नाटकं ज्याचे 2-2, 3-3 प्रयोग झालेत फक्त, अनेक लोकांनी ती पाहिली पण नाही. पण
माझ्या आईने मला तेव्हा सांगितलं की तुला काय करायचंय, तुला प्रसिद्ध व्हायचंय का तुला नाटक करायचंय? जर तुला नाटक करायचं असेल तर तू प्रसिद्धीच्या मागे जाऊ नकोस. तुला नाटक करायला मिळतंय ना, मग तू कर. तुला आनंद मिळतोय ना, मग तू ते कर. वकिलीतनं तुला 4 पैसे मिळतायत ना, तुला आवडतंय ना लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, मग तू ते कर. इतका प्रांजळ साधा वन लाईन हेतू होता या ह्याच्यामध्ये. पुढे मग मुंबईत आले तसं मी म्हटलं तसं प्रसिद्धी थोडीफार जी काय वाट्याला आली, नशिबाला आली जी, आणि आय एम व्हेरी थँकफुल फॉर दॅट, ती आली, ती पाठोपाठ आली, ओघाने आली. पण त्याच्या मागे लागले असते तर मे बी मी नाटक नसते करू शकले, मी फक्त प्रसिद्ध झाले असते. सो नाही, ते म्हणलंच आहे ना, शेवटी आपली आईच आपल्याला जास्त ओळखते आणि तीच असे आपल्याला, जेव्हा आपण असं कन्फ्यूज स्टेट मध्ये असतो ना, आपली आई ही आपली बेस्ट फ्रेंड असते आणि तीच त्याच्यात ना एक्झॅक्टली आपल्याला काय हवं आहे हे निवडायला खरंच मदत करते. म्हणजे तुमच्या अनुभवावर नाही मला तेच जाणवत की आई होती तेव्हा तिने तुम्हाला एक थिन लाईन आहे खरं तर कला आणि प्रसिद्धी किंवा आपली आवड जोपासणं आणि प्रसिद्धी जे त्याचा आउटकम आहे, तर त्याच्यासाठी शी रिअली म्हणजे आय मस्ट अप्रिशिएट की त्यांनी खूप छान तुम्हाला तेव्हा सांभाळून घेतलं किंवा मार्गदर्शन केलं जे तेव्हा गरजेचं होतं. आणि मग हा सगळा झाला, पुण्यापर्यंत तुम्ही आलात आणि त्याच्यानंतर मग मुंबई, राईट? नाही, पुण्याला आले मी आणि त्यानंतर मी कॉन्शियसली बारामतीला परत गेले. म्हणजे पुण्याला मी शिकले आणि त्यानंतर मी बारामतीला प्रॅक्टिस करायला गेले. बारामतीला मी 9 वर्ष प्रॅक्टिस केली आणि त्यानंतर मी मुंबईला. ओके. आणि मग ह्याच्यामध्ये आपण टीचिंगही करावं किंवा लॉ कॉलेजमध्ये मुलांना शिकवावं हे कधी, म्हणजे इट वॉज कोइन्सिडेंटली ते झालं का कसं लक्षात आलं की यू तुम्हाला ती आवड आहे टीचिंगची? लहानपणी आपण टीचर टीचर खेळतो, अनेक जण खेळतात, पट्ट्या मारतात, पट्ट्या तोडतात. आमच्याकडे एक मागे टाकी होती, ती टाकी पांढरी स्वच्छ होती, त्याला रंग लावलेला होता आणि शेजारी बंब होता, त्याच्यात भरपूर कोळसा होता. त्या कोळशाने ती पांढरी टाकी काळी होईपर्यंत मी त्याच्यावर लिहिलेलं आहे आणि पट्ट्यात मारून मारून तोडलेल्या आहेत, म्हणजे फरशांना पट्ट्या मारलेल्या आहेत. पण हे लहानपणी प्रत्येकच मुलाला किंवा मुलीला टीचर व्हायचं असतं, तसं ते नव्हतं. मी बी एला असताना माझा एक मित्र होता, तो विज्युअली इम्पेअर्ड होता. आय विल नॉट कॉल हिम ब्लाइंड, पण ही वॉज विज्युअली चॅलेंज्ड. तर त्याची अभ्यास करायची पद्धत अशी होती की तो सगळे जे आमचे नोट्स आहेत, तर त्या नोट्स तो माझ्याकडनं वाचून घ्यायचा आणि त्या तो रेकॉर्ड करायचा. तर नोट्स या आम्हाला दिलेल्या नसायच्या, त्या आम्ही काढलेल्या असायच्या. म्हणजे जेव्हा शिक्षक शिकवायचे तेव्हा मी माझ्या भाषेत मला कळतील अशा त्या नोट्स काढलेल्या असायच्या आणि त्या मी त्याला जेव्हा वाचून दाखवायचे तो त्या रेकॉर्ड करायचा आणि तो त्या ऐकायचा. तर तो मला खूप वेळा म्हणला, खूपदा म्हणला की सविता तुझं खूप छान समजतं, तू खूप छान वाचतेस, खूप छान समजवतेस आणि तुझ्या नोट्स पण खूप छान असतात, तर तू का नाही विचार करत, म्हणजे इंग्लिश लिटरेचरमध्ये मी बी ए करत होते तर तू खरं तर टीचर व्हायला पाहिजेस, असं त्यांनी मला सांगितलेलं होतं. पण नंतर मग मी ठरवलं नाही नाही मी लॉ ला जाईन वगैरे. माझ्या आईने मला, आईचं खूप असं मनात होतं की मी टीचर व्हावं, पण मी तिला म्हटलं की मला जे दिसतंय ते इंग्लिश लिटरेचरमध्ये लोकल लिटरेचरचं अप्रिसिएशन कमी आणि स्पोकन इंग्लिश शिकायला जास्त येतात. म्हणजे मी होते कॉलेजमध्ये तर लिटरेचर अप्रिसिएशनचा जो काही इम्पेटस पाहिजे तो खूप कमी होता किंवा त्याची हे खूप कमी होती आणि ती कालांतराने कमी कमी होत जाणार असं मला लक्षात येत होत. आणि परत असतंय की जर लिटरेचर शिकवायचं असेल तर मग मला मोठ्या शहरांना पर्याय नाही, म्हणजे ग्रामीण भागामध्ये इंग्रजी शिकायला किंवा इंग्रजी लिटरेचर अप्रिसिएट करायला परत अजून त्याच्यात अनेक गोष्टी आहेत.
तर मी आईला म्हणलं टीचरच व्हायचंय ना, मग मी लॉची टीचर होईल. शिकवते चांगली ना मी, मग मी हे काय आणि ते काय, काही शिकवलं तर काय फरक पडतो असं म्हणून मग मी लॉला, म्हणजे लॉ तर केलंच मी. अनेक कारणं जी होती त्याच्यात हे पण एक होतं की मग मी लॉ शिकते. आणि नंतर मग माझ्या असं लक्षात आलं की काही काही माझे मित्र होते ज्यांचे काही काही विषय राहिलेले होते, ते नोकरी करायचे आणि हे द्यायचे, परीक्षा द्यायचे, तर त्यांचे विषय राहिले होते. तर त्यांना शिकवताना मला असं लक्षात आलं की ते मला म्हणाले, परत तेच म्हणाले की तू खूप छान शिकवतेस आणि लक्षात येतं, कळतं तुझं शिकवणं. मग मी अनेक निर्भय कन्या अभियानांतर्गत मी अनेक असे लेक्चर्स घेतलेले आहेत मुलींचे खेडोपाडी जाऊन, सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेस किंवा डावरी प्रोहिबिशन, या सगळ्या गोष्टींवर मी त्यांच्याशी बोलायचे. दॅट इज हाऊ इट स्टार्टेड. अँड देन वेन आय केम टू बॉम्बे, मग मी एके दिवशी जी एल सी मध्ये अप्लाय केलं, मला जाहिरात दिसली, अप्लाय केलं आणि आय वॉज शॉर्ट लिस्टेड अँड आय स्टार्टेड टीचिंग. वा, म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट आवडते त्याचं प्रोत्साहन मिळतं आणि ती संधी मिळते की तुम्ही तुमची आवड जोपासू शकाल आणि त्याच्यामध्ये काम करू शकाल. आय गेस आपल्या आजूबाजूला, मी परत म्हणू इच्छिते की आपल्या आजूबाजूचं जे वर्तुळ असतं, आपले मित्रमैत्रिणी असू दे, परिवार असू दे, आपलं गाव असू दे, ते आपल्याला नक्की घडवतं आणि ते घडवायला मदत करतं. त्यामुळे जर असे कोणी एकमेकांना प्रोत्साहन देत राहा, म्हणजे आपण एक माणूस म्हणून घडत जातो आणि प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होतील अशा ह्यांनी. जशा सविताला वाटलं की तिने ऍक्टिंग करावं तर तिच्या मैत्रिणीने प्रोत्साहन दिलं, मग तिने पेनडाऊन केलं तिचे लेख. अशी ही सगळी तिची जी जर्नी झाली आहे, तो हॅट्स ऑफ टू द पीपल अराउंड यू ज्यांनी तुला अप्रिशिएट केलं आणि संधी पण मिळाली, विच इज इक्वली इम्पॉर्टंट. म्हणजे आवड असून संधी मिळणं इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो अगेन ते खूप चांगली गोष्ट आहे मी म्हणेन. आणि मग कमिंग टू द व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट, जेव्हा तू मूवीज करायला लागले, म्हणजे तू हिंदी चित्रपट शांघाई पण केलाय इम्रान हाशमी सोबत आणि मग तसंच मराठीमध्ये जाऊ द्याना बाळासाहेब आणि किल्ला, जे असे छान मराठीतले गाजलेले पिक्चर्स आहेत त्याच्यामध्येही तू काम केलेलं आहे, तर तो प्रवास कसा सुरू झाला? मी बारामतीत होते आणि माझ्या बारामतीतल्या एका काकांनी मला फोन केला आणि मला म्हणाला काही लोक आली आहेत ते ऑडिशन्स घेणार आहेत तर तू ये. तर मी त्याला म्हणलं मी धावून येते, मी केसाला तेल लावलं होतं असं छान पचपचीत. तो मला म्हणाला हो लवकरच ये हा, म्हणजे त्यांनी त्यांना कळू दिलं नाही काय ते. आणि आई मला म्हणाली काय आहे ग, मी म्हणलं नाही म्हणून येते, काय माहिती बारामतीत कोण आलंय आणि असं तसं. आणि मी तिथे गेले आणि त्यांनी मला एक सीन करायला सांगितलं, मी तो केला आणि आय वॉज शॉर्ट लिस्टेड. आय डिड नॉट नो की कुठली फिल्म आहे, आय डिड नॉट नो त्याच्यात कोण काम करतंय, आय डिड नॉट नो की त्याचा डिरेक्टर कोण आहे, पण मी ते सगळं केलं. आणि त्यानंतर मग मी त्यांना विचारलं तुम्ही लोक कुठले आहात, त्यांनी सांगितलं की आम्ही असं असं मुंबईचे आहोत आणि आम्ही शिकलोय फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये. फिल्म इन्स्टिट्यूट ही अगदी म्हणजे आय एल एस लॉ कॉलेजच्या अगदी शेजारी आहे, एक भिंतच मध्ये असं म्हणूयात आपण. तर मी म्हटलं हो फिल्म इन्स्टिट्यूट आहेत, मी आय एल एस लॉ कॉलेजची आहे. तर मग त्यांना कॉलेजमधले काही लोक माहिती होते, मला फिल्म इन्स्टिट्यूट मधले काही लोक माहिती होते. दॅट इज हाऊ वी स्टार्टेड कॉन्व्हर्सिंग. आणि मग मी त्यांना म्हटलं कोण आहे याचा डिरेक्टर, तर त्यांनी मला सांगितलं दिबाकर बॅनर्जी आणि मी उडालेच. मी म्हटलं ओ माय गॉड वर. तर मी म्हटलं मग कोण शॉर्ट, म्हणजे कोण हे ठरवणार आहे, तर म्हणे दिबाकर सरच ठरवतील. आणि मग मला फोन आला की यू आर वर्किंग, आणि वर्किंग म्हटलं ओके. आणि मी म्हटलं हुम एम आय वर्किंग विथ, म्हणजे हा हे चाललंय तर त्यांनी मला सांगितलं इम्रान हाशमी. म्हटल्यावर तर मी संपलेच होते, म्हणजे मला कळेच ना की व्हॉट शुड आय डू, की बारामती सारख्या ठिकाणी मला ही अपॉर्च्युनिटी चालत येते स्वतःकडे, मी कुठल्याही प्रकारे फिल्डिंग न लावता, मला काहीही माहीत नसताना. सो दिस इज हाऊ इट स्टार्टेड. मग मला शांघायमध्ये काही लोकांनी पाहिलं, पुण्यातल्या लोकांनी, दे अप्रोच्ड मी फॉर किल्ला.
साइड बाय साइड आई वॉज ऑल्सो अप्रोच्ड फॉर सलाम एंड इमिजिएटली आई वॉज अप्रोच्ड फॉर जाऊन देना बाळासाहेब सो सॉरी हायवे आई वॉज अप्रोच्ड फॉर त्यामुळे या तीन तीन फिल्म अशा बॅक टू बॅक झाल्या माझ्या आयुष्यामध्ये सो आय गेस इट वॉज ओनली बिकॉज ऑफ द फ्रेंड सर्कल इट वॉज बिकॉज ऑफ द अक्वेंटन्स दॅट थिंग्स यु नो पिक्ड अप पण मी सांगते तसं की मला त्याच्यासाठी कुठलाही फोटोशूट करायला लागलं नाही मला त्याच्यासाठी कोणाकडेही जाऊन काहीही करावं लागलं नाही आय एम व्हेरी थँकफुल टू गॉड अबाउट इट मला फक्त काम करावं लागलं स्वतःच आणि ते सोख करावं लागलं तिथे मी नोटीस झाले अँड देन आय वॉज गिव्हन अपॉर्च्युनिटी ग्रेट ग्रेट आणि म्हणजे हे सांगतेस तू हा नक्कीच हे सगळं बॅलन्स करताना तू काय फंडा लक्षात ठेवत होती कारण सगळंच तुझं चालू होतं सगळ्या फ्रंटवर असं म्हणजे तू इक्वली कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे ते वकिली असू दे लेक्चर असू दे लेक्चर देणं असू दे किंवा ऍक्ट्रेस किंवा रायटर मग ह्या तुझा काय फंडा आहे ह्या सगळीकडे एक बॅलन्स मेंटेन करायचा मला असं वाटतं की जे तुमच्या हातात काम आहे ना ते पूर्ण करायचं डोंट लीव इट म्हणजे जर केस असेल तर ती केस चालवून टाकायची त्याचा अभ्यास करून टाकायचा ते ड्राफ्टिंग करून टाकायचं ते पेंडिंग ठेवायचं जर ते पाईल अप झालं तर मग तुम्हाला काहीच करता येत नाही त्यामुळे त्या त्या वेळेस ते गोष्ट करायची इफ एट ऑल आय एम टेकिंग लेक्चर्स तर असं एक पण लेक्चर जाऊ द्यायचं नाही की काय आज झिरो लेक्चर आहे म्हणजे नुसत्याच गप्पा मारूयात बिकॉज आय हॅव नॉट प्रिपेअर्ड माय सेल्फ असं नाही करायचं मग सिलेबस रेंगाळतो आणि मग मुलं ओरडतात त्यांची परीक्षा आलेली असते त्यापेक्षा पटपट पटपट तुम्हाला जे गोष्ट करता येईल ना ती संपवून टाकायची जर एखादी फिल्म आली शूट आली तर त्याचं तसं ऍडजस्ट करायचं शनिवार रविवार मध्ये आणि ते पटकन संपूर्ण सो आय फील जे हाती घ्याल ते तडीच न्या असं अमृता बहुलेकरचं माझ्या बाबतीतलं वाक्य आहे की प्रभुणे बाईंचा हाती घ्याल ते तडीच न्या आहे तर तेच आहे मला असं वाटतं जे घेतलं हाती तर तडीच न्यायचं त्याला 100% द्यायचं आणि त्या यशस्वी व्हायचं असं मी म्हणेन नुसतंही नाही पण यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे करतेस आणि कमिंग बॅक टू आमच्या सर्वांच्या लाडक्या कदम काकू तर कदम काकू ही खूप एक जवळची वाटणारी व्यक्तिरेखा आहे मी म्हणेल सगळ्या तुमच्या ज्या सिरीज येत असतात त्या ह्याच्यामध्ये कारण ते दिवाळीचा एपिसोड असू दे मग ज्याच्यामध्ये मुलांवर तू जी काय चिडचिड करताना दाखवली ते बघितल्या नक्की मला ते बघत होते तेव्हा माझी आई आणि माझ्यातले संवाद आठवत होते त्यामुळे तुम्ही जे पोर्ट्रे करतात ते अगदी घराघरातलं असतं त्यामुळे ते खूप असं लवकर कनेक्ट होतं तर ह्या कदम काकू कस काय आला तुझ्या आयुष्यामध्ये मला एके दिवशी रादर एक प्रोजेक्ट गेलं होतं माझ्या हातनं आणि एके दिवशी मला भाडीपमधन फोन आला की आम्ही एक करतोय भाडीपचा एक एपिसोड करतोय तर सारंगने तुझा नंबर दिलाय सारंग साठे वन ऑफ द ओनर्स ऑफ भाडीप तर तू करशील का डू यू नो भाडीप मी म्हटलं हु डझंट नो भाडीप मग ओंकार जाधव होता तो त्यांनी आय थिंक ती फर्स्ट एपिसोड तो डिरेक्ट केलेला होता माझा फॅन्सी हॉटेलमध्ये राहणाऱ्यांची लक्षणं ओंकार आणि अभय दोघांनी मिळून तो केलेला होता अभय राऊत आणि ओंकार जाधव मग सगळं जे काय बोलायचं असतं ते सगळं बोललं गेलं की कॉस्ट्युम्स काय असतील मग पेमेंट काय असेल मग पिकअप कुठनं असेल सो ऑन अँड सो फोर्थ मग एक मीटिंग होईल का वगैरे अँड दॅट इज हाऊ आय डिड कदम काकू आणि आय थिंक द कॅरेक्टर इव्हॉल्व्ड विथ द टाइम विथ द एपिसोड्स की आम्ही त्याच्यात सगळ्यांनीच त्याच्यात इनपुट्स घातलेले आहेत सगळ्यांचंच त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन आहे दॅट इज हाऊ इट हॅपन्ड आणि मी म्हटलं तसं की मला आई तेच म्हणाली की तुला आवडतंय ना तू याचा विचार करू नकोस की हे कितपत मोठं होईल डू इट हे मोठं आहे का असा विचार केलास ना तर मग तुझ्यात रामच नाही
मग तुला ती आवडच नाही. जस्ट डू इट, यू नेव्हर नो व्हॉट विल हॅपन, अँड डू इट विथ 100%. तसं मी ते केलं. म्हणजे आम्हाला हे पण माहिती नव्हतं की त्या एपिसोड नंतर कदम काकू आणि कदम काका हे पॉप्युलर तरी होतील का, त्यांचे पुढचे एपिसोड येतील का एकाच एपिसोड वर आम्ही फ्रीज होऊ, हे पण आम्हाला माहिती नव्हतं. बट इट वर्क. नाही, त्याचं कारण मी ऍज अ प्रेक्षक म्हणून सांगेल की ते इतकं मनातले संवाद किंवा प्रत्येकाच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी तुम्ही त्या दाखवता, त्यामुळे ते खूप आपलं आपलं असं वाटतं. तुम्ही लवकर कनेक्ट होतात आमच्या सगळ्यांबद्दल. आणि आज आमच्याकडे कदम काकू आहेत, त्यामुळे त्यांचा एक फेवरेट डायलॉग जो सगळ्यांना खूप आवडतो, ती मी एक रिक्वेस्ट करेन की जर तू आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी तू फेवरेट डायलॉग जर म्हणू शकली तर दॅट विल ऍड चार्म टू आवर शो, मी म्हणेल. काय हर स्टोरी बाय जस्ट फॉर हार्ट नक्की बघा, बघत रहा, कारण फुकट आहे, फुकट आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. कारण हे ऑन स्क्रीन नेहमी आम्ही भाडीपच्या अंडर बघत आलोय, पण आज तुझ्या बरोबर गप्पा मारताना, तुझी जर्नी जाणून घेताना, आणि लास्टला हे तुझा फेवरेट जो टच आहे तो दिल्याबद्दल आमच्या सर्व प्रेक्षकांतर्फे आणि जस्ट फॉर हार्ट्स तर्फे थँक्यू सो मच. आणि एक लास्ट प्रश्न विचारते, वेळेच्या अभावी आपल्याला इथे थांबावं लागेल, पण व्हॉट विल यू गाईड, कारण तू मल्टी टास्किंग करते, मल्टी टॅलेंटेड आहेस, त्यामुळे मल्टी टास्किंग हे त्या अनुषंगाने येतच, तर तू सगळ्यांना काय सल्ला देशील जे ऍक्टर्स हो घातलेले आहेत किंवा वकील आहेत किंवा विमेन आहेत ज्या आपल्या मैत्रिणी आहेत, की त्यांना काय सांगशील? मी परत तेच की तुम्हाला प्रसिद्ध व्हायचंय का तुम्हाला वकील व्हायचंय, तुम्हाला प्रसिद्ध व्हायचंय का तुम्हाला अभिनय करायचा आहे, हे पहिलं ठरवून घ्या. जर प्रसिद्ध व्हायचं असेल तर तो एक श्लोक आहे, घटम वंद्यात फटम चिंध्यात पुर्यात दासबरोहणम, कदाचित माझं चुकत असेल, संस्कृत जाणकारांनी प्लीज मला माफ करा. ये न के न प्रकार येणं प्रसिद्धी पुरुषोद्भव येत, असं एक श्लोक आहे. म्हणजे माठ फोडा, कपडे फाडा, किंवा एखाद्या गाढवावरनं स्वतःची वरात काढा, तुम्ही प्रसिद्ध व्हाल. तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं असेल तर कितीतरी मार्ग आहेत, पण तुम्हाला जर अभिनय आवडत असेल तर त्या गोष्टीवर, त्या आवडीवर आणि स्वतःच्या कॉन्ट्रीब्युशनवर श्रद्धा ठेवा. इवन तुम्हाला वकिली आवडत असेल तर त्या वकिलीवर, स्वतःच्या इनपुट्सवर, स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवा. आज नाही उद्या यश तुमच्याकडे चालत येईल, प्रसिद्धी तुमच्याकडे चालत येईल. यू जस्ट हॅव टू कीप ऑन वॉकिंग परसिस्टंटली विदाउट एनी ब्रेक. राईट, एफर्ट्स करणं हे इम्पॉर्टंट आहे. आणि थँक्यू सो मच मी म्हणेल या नोटवर, कारण एक अतिशय खूप मैत्रिणीसारख्या आपल्या गप्पा झाला आणि एक आय ओपनरही झालं की नक्की प्रत्येक पॉइंटला, प्रत्येक मी म्हणेल आपल्या मैत्रिणी किंवा महिलांच्या लाईफमध्ये एक पॉइंट येतोच की तेव्हा आपल्याला डिसाईड करावं लागतं हे का ते. आय गेस तुझ्या उदाहरणातनं त्यांचं उत्तर त्यांना मिळालं आहे की दे हॅव टू सिट डाऊन अँड थिंक, नक्की त्यांना काय हवंय अँड देन दे हॅव टू डिसाईड की आपलं कुठलं नक्की ध्येय आहे. आणि ऍज यू सेड, त्याच्यामध्ये नक्की 100% देत राहा, काम करत राहा, बाकी सब आही जाता है. सो बरोबर आहे. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग विथ अस. आणि आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटलं तुझ्याबरोबर गप्पा मारून. आणि मी सगळ्या प्रेक्षकांनाही सांगेल की डू लाईक सबस्क्राईब आर चॅनल. आणि जसं काकू म्हणतात, कारण ते फुकट आहे, त्यामुळे डू लाईक. आणि ते एक प्रकारचं प्रोत्साहन असतं की आम्ही दररोज हर स्टोरीमध्ये नवनवीन आपल्या मैत्रिणींच्या स्टोरी तुमच्यासमोर घेऊन येतो, कारण प्रत्येक स्टोरीमधनं आपल्याला काही ना काहीतरी मोटिवेशन हे नक्कीच मिळतं. त्यामुळे थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. थँक्यू सविता अँड थँक्यू व्ह्यूअर्स. थँक्यू व्हेरी मच तेजश्री. थँक्यू जस्ट फॉर हार्ट. थँक्यू व्ह्यूअर्स. थँक्यू व्हेरी मच.